Dear student, recently we have read the paragraph about things in our surrounding. Now we are going to draw a tree diagram of it. Vidyarthyanno, apan nuktas aplya ajubajula asnarya goshtin babatcha utara aikla ahe, vachla ahe. या उताराच्या आधारे आपल्याला आता एक ट्री डायग्राम काढायची आहे. ती कशी काढता येते ते आपण पाहूयात. ट्री डायग्राम म्हणजे ज्या डायग्राम मध्ये आपल्याला ब्रांचेस दिसतात. ओके, आता आपण पाहूयात थिंग्स इन आवर सराउंडिंग्स मध्ये आपल्याला पॅरेग्राफ मध्ये दोन मुख्य विभाग आढळले. पहिला लिविंग थिंग्स आणि दुसरा नॉन लिविंग थिंग्स, सजीव गोष्टी आणि निर्जीव गोष्टी. सजीव गोष्टींमध्ये आपल्याला परत दोन भाग आढळतात. पहिला प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि दुसरा ॲनिमल्स म्हणजे प्राणी. प्लांट्स या प्रकारामध्ये आपल्याला परत दोन विभाग आढळून आलेले आहेत. पहिला फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येतात आणि दुसरा नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे ज्या वनस्पतींना फुले येत नाही. ॲनिमल्सच्या विभाजनामध्ये आपल्याला दोन प्रकार आढळतात. पहिला प्रकार म्हणजे जे ॲनिमल्स ले एग्स म्हणजे अंडी देतात आणि दुसरा प्रकार म्हणजे गिव बर्थ टू देअर यंग वन्स, जे आपल्यासारख्या दिसणाऱ्या छोट्या प्राण्यांना जन्म देतात. जे प्राणी अंडी घालतात या प्राण्यांना ओव्हिपोरस ॲनिमल असे म्हणतात आणि जे प्राणी आपल्यासारख्या जीवाला जन्म देतात यांना विविपोरस ॲनिमल्स असे म्हटले जाते. झाली की नाही आपली ट्री डायग्राम रेडी?